जळगाव शहरातील अयोध्यानगर इथे जितेंद्र चौथे मित्र परिवारातर्फे हनुमान चालीसा पठण करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला आहे. हनुमान चालीसा पठण केल्यास सरकार चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करीत असून त्या पार्श्वभूमीवर हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जितेंद्र चौथे यांनी दिली आहे. यावेळी भाजप मंडळ क्रमांक 3 चे अध्यक्ष विजय वानखेडे, नगरसेविका रंजना वानखेडे, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, योगेश निंबाळकर, भूषण बोडे, राहुल पाटील, गुड्डू कोल्हे, गणेश मुडे, अनिल चौधरी, अनिकेत मराठे, गौरव दुसाने, निखिल सूर्यवंशी, शिवा कंडारे, सूरज सरोदे, भैया नारखेडे व परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. आज आम्ही या ठिकाणी अयोध्यानगर परिसरातील सर्व स्थानिक नागरिक व सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आमचे या परिसराचे नगरसेवक, सर्व आम्ही या ठिकाणी एक आपलं महाराष्ट्र सरकार जे महाविकास आघाडी हिंदू देशाने वाटते सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हिंदू सणांना विरोध करणे, कुठलंही समजा हनुमान चालीसा असेल त्याला विरोध करणे, हे जे हिंदू द्वेषाचं जे राजकारण चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये याचा निषेध म्हणून आणि महाविकास आघाडीचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी हनुमान चालीसा पठण हा कार्यक्रम सर्व नागरिकांचा